नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट ट्रेंड इन मॅकॅनिकल अँड ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या पार्ट टूमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे अगदी महत्त्वाचे MCQs आहेत फॉर RTE एक्झामसाठी. हे मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये पण सांगितलं आहे आणि मी त्याचा दुसरा पार्ट हा आज आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर याच्यामध्ये पण असे 20 क्वेश्चन्स आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या RTE एक्झामच्या दृष्टिकोनाने. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंप्लीट पहा, तुम्हाला याच्यातून नक्कीच हेल्पफुल इन्फॉर्मेशन मिळेल. तर पहिला क्वेश्चन आहे, द इनर्शिया ऑफ रोटेटिंग पार्ट ऑफ द क्लच शुड बी. याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर त्याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, मिनिमम, मॅक्झिमम, झिरो अँड नन ऑफ द अबव्हज. यातलं करेक्ट ऑप्शन ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, इज मिनिमम. रोटेटिंग बारचा इनर्शिया जो आहे क्लचचा, हा मिनिमम असतो. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, दोन नंबरचा क्वेश्चन, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर द क्लच फेसिंग इज अप्रॉक्सिमेटली. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा क्लचच्या फेसिंगला अप्रॉक्सिमेट किती व्हॅल्यू असते त्याची. तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेला आहे, 0.1, 0.4, 0.8 आणि 1.2. तर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, 0.4 हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन क्लचला असतो. क्वेश्चन नंबर 3, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सियल फोर्स ॲट द क्लच विच इज ड्रायव्हर कॅन अप्लाय वाईल ड्रायव्हिंग विदाउट गेटिंग फटिक्स इज अप्रॉक्सिमेटली. म्हणजे ॲक्सियल फोर्स किती असतो ज्यावेळेस तुमची गाडी रन होते किंवा ड्रायव्हर ब्रेक क्लच पॅडलवरती फोर्स अप्लाय करतो, त्यावेळेस ते किती असतं. ह्याच्यामध्ये चार ऑप्शन दिले, 10 न्यूटन्स, 100 न्यूटन, 500 न्यूटन आणि 5000 न्यूटन्स. तर तुमचं ऑप्शन नंबर बी इट्स करेक्ट आन्सर, 100 न्यूटन्स हे इतकं असतं आहे. क्वेश्चन नंबर 4, द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ प्रेशर विच द क्लच फेसिंग कॅन विथस्टँड विदाउट बीइंग डॅमेज्ड इज अबाउट. मग मॅक्झिमम इंटेन्सिटी प्रेशर हा किती असतो क्लचच्या फेसिंगला की ते डॅमेज होणार नाही. त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहे, 10 पास्कल, 10 किलो पास्कल, 100 किलो पास्कल आणि 1000 किलो पास्कल. ऑप्शन नंबर सी, 100 किलो पास्कल हा इतका त्याच्यावरती फेसिंग करण्यासाठी प्रेशर असतो. क्वेश्चन नंबर 5, द क्लच इज लोकेटेड बिटवीन द ट्रान्समिशन अँड द. म्हणजे क्लच कुठं लोकेट केलेली असते इंजिन आणि ट्रान्समिशनच्या मध्ये. तर ऑप्शन नंबर ए आहे याचं करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, द पार्ट ऑफ द कव्हर असेंब्ली दॅट होल्ड द प्रेशर प्लेट अगेन्स्ट द क्लच प्लेट आर द. याच्यामध्ये चार ऑप्शन आहे, रिलीज लिव्हर, थ्रस्ट बिअरिंग, स्ट्रट आणि स्प्रिंग. तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन, स्प्रिंग हा प्रेशर होल्ड करण्यासाठी क्लच प्लेटमध्ये यूज केले जाते. क्वेश्चन नंबर 7, कशनिंग स्प्रिंग इन क्लच प्लेट आर मेन टू रिड्युसेस. ऑप्शन नंबर ए, टॉर्शनल व्हायब्रेशन, व्हेइकल स्पीड, जर्की स्टार्ट अँड नॉन ऑफ द अबोव. द कशनिंग स्प्रिंग इन क्लच पॅडल आर मेन टू रिड्युसेस जर्की स्टार्ट. जर्की स्टार्ट ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन क्वेश्चन नंबर 8, द थ्रस्ट बिअरिंग शूड कम इन टू कॉन्टॅक्ट विथ रिलीज लिव्हर व्हेन द व्हेइकल इज स्टेशनरी, व्हेइकल इज रनिंग व्हेरी फास्ट, व्हेइकल इज ड्रिव्हन व्हेरी स्लो, क्लच पॅडल इज प्रेस. थ्रस्ट बिअरिंग कधी कॉन्टॅक्टमध्ये येते, जेव्हा क्लच पॅडल तुमचा प्रेस केलेला असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9, इन द क्लच विल कॉइल स्प्रिंग द वियर ऑफ द क्लच फेसिंग विल कॉजेस द क्लॅम्पिंग लोड टू द इन्क्रीजेस डिक्रीजेस रिमेन्स अँड बिकम इन्फानाईट. याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. क्वेश्चन नंबर 10, क्लच फेसिंग आर युजली अटॅच्ड टू द प्लेट बाय. म्हणजे क्लचचे फेसिंग आहे ते कशाने अटॅच केलेलं असतं प्लेटला, तर कुठले रिवेट त्याला यूज केलेले असते, स्टील रिवेट, ब्रास रिवेट, ॲल्युमिनियम रिवेट आणि
स्टील स्क्रू, तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी ब्रास रिव्हेट हे त्याला वापरलेले असतात. क्वेश्चन नंबर 11, फ्री पॅडल प्ले इन कार क्लच इज अबाउट, म्हणजे जे काही क्लचचं जो फ्री पॅडल असतं कारमध्ये त्याचं डिस्टन्स किती असतो, किती मिनिमम प्ले त्याच्यामध्ये असतो, तर त्याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत, 3 mm, 30 mm, 60 mm आणि 100 mm. तर करेक्ट ॲन्सर इज बी, 30 mm. 30 mm इज द करेक्ट ॲन्सर. क्वेश्चन नंबर 12, द पर्पज ऑफ ट्रान्समिशन इन ॲटोमोबाईल इज, ट्रान्समिशनचं पर्पज काय आहे ॲटोमोबाईलमध्ये, याच्या अगोदर पण आपण असा सेम क्वेश्चन पाहिलेला आहे. तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे, टू हॅरी द स्पीड ऑफ ॲटोमोबाईल, टू हॅरी द टॉर्क ॲट द रोड व्हील, टू हॅरी द पॉवर ऑफ ॲटोमोबाईल अँड नन ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे टू हॅरी द टॉर्क ॲट द रोड व्हील, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 13, इन्क्रीजेस ऑफ टॉर्क इन व्हेकल इज ऑप्टेंड बाय, डिक्रीजिंग स्पीड, डिक्रीजिंग पॉवर, डिक्रीजिंग पेट्रोल कंजप्शन अँड ऑल ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये टॉर्क कधी वाढतो, ज्यावेळेस तुमचा स्पीड डिक्रीज होईल त्यावेळेस तुमचा टॉर्क वाढतो, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. क्वेश्चन नंबर 14, टू ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग हेलिकल गिअर रॅदर दॅन स्पर गिअर इन ट्रान्समिशन आर, म्हणजे हेलिकल गिअर रॅदर दॅन स्पर गिअर, तो म्हणजे याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बाबा हा गिअर यूज करण्याचे, द हाय स्ट्रेंथ अँड लो कॉस्ट, स्ट्रेंथ अँड लीस थ्रस्ट, लो नॉईस लेवल अँड हाय स्ट्रेंथ, लो नॉईस लेवल अँड इकॉनॉमी. कुठले ॲक्च्युली याचं ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ॲन्सर, लो नॉईस लेवल अँड हाय स्ट्रेंथ. क्वेश्चन नंबर 15, बाय युझिंग सिंक्रोनायझिंग डिवाइस द टू इन्व्हॉल्ड ॲडजसंट गिअर हॅव देअर स्पीड, ऑप्शन नंबर ए इन्क्रीज, रिड्यूस्ड, इक्विलाइज अँड अनइक्विलाइज. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, इक्विलाइज. इन अ सिम्पल प्लॅनेटरी गिअर सेट द आउटपुट मेंबर टू इन्क्रीजेस टॉर्क इज ऑलवेज द सन गिअर, रिंग गिअर, प्लॅनेट कॅरियर, नन ऑफ द अबव. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. क्वेश्चन नंबर 17, सिम्पल इपिसायक्लिक गिअर सेट द आउटपुट मेंबर टू इन्क्रीजेस टॉर्क इन अ रिव्हर्स इज ऑलवेज द, ऑप्शन सन गिअर, रिंग गिअर, प्लॅनेट गिअर आणि इंटरनल गिअर. तर याच्यामध्ये ऑप्शन आहे रिंग गिअर, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 18, द सेंट्रल गिअर ऑफ एन इक्विसायक्लिक गिअर सेट इज कॉल्ड सन गिअर, रिंग गिअर, प्लॅनेट गिअर आणि इंटरनल गिअर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ॲन्सर, सन गिअर. क्वेश्चन नंबर 19, द कंपोनंट ऑफ टॉर्क कन्व्हर्टर दॅट अलाउज मल्टिप्लिकेशन ऑफ टॉर्क इज टर्बाईन, इम्पेलर, पंप आणि स्टेटर. तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट, स्टेटर. क्वेश्चन नंबर 20, द कंपोनंट ऑफ द टॉर्क कन्व्हर्टर दॅट ड्राइव्ह द ऑइल इज, याच्यामध्ये चार ऑप्शन आहे, एक टर्बाईन, इम्पेलर, फ्लायव्हील आणि स्टेटर. हे तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली समजायला पाहिजे, टॉर्क कन्व्हर्टर दॅट ड्राइव्ह ऑइल, ऑइल ड्राईव्ह करणारं काय आहे, टर्बाईन तर हे जवळजवळ स्टीम पॉवर प्लांट वगैरे त्याच्यामध्ये यूज केलं जातं, जनरली प्लेन्समध्ये यूज केलं जातं. फ्लायव्हीलचा तर काही याच्या दूरदूरपर्यंत संबंध येणार नाही. स्टेटरचा पण कुठे संबंध येणार नाही, स्टेशनरी पार्ट आहे. मग राहिला कुठला, हा इम्पेलर, इम्पेलर म्हणजे बी, बी इज द करेक्ट ॲन्सर इन 20 क्वेश्चन. धन्यवाद मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज याला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील.